यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला ग्रामसेवकांचा खोप. रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास साधला जाणार होता, मात्र हा विकास साधताना जिल्हा परिषद ग्रामसेवकांनी काम करण्यास नकार दिल्याने होणारी 52 कोटीची फळबाग योजना तुर्तास लांबणीवर गेली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढावा यासाठी शासनाने 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना राबवायला सुरुवात केली. ही फळबाग लागवड योजना महसूल प्रशासन आणि जिल्हा परिषद या दोघांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणार होती, मात्र यावर्षीच्या फळबाग लागवड योजनेसाठी ग्रामसेवकांनी पूर्णपणे अंग काढून घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 100% फळबाग लागवडीसाठी येणारे 52 कोटी रुपये असेच पडून राहिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 5 हेक्टर क्षेत्र आंबा, काजू आणि अन्य पिकासाठी देण्यात आलं होतं. यासाठी सुमारे 52 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र अनेक ग्रामसेवकांनी हे काम न केल्यामुळे जिल्ह्यामध्ये येणारे फळबाग लागवडीखालील 52 कोटी रुपये वंचित राहिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या फळबाग लागवड योजनेतून किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 4230 हेक्टर क्षेत्रावर ही लागवड केली जाणार होती. त्यासाठी 787 लाभार्थी निवडण्यात आले होते, मात्र ही संख्या केवळ 1292 असून उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत ही योजना ग्रामसेवकांनी पोहोचवलीच नाही. एकीकडे रत्नागिरी वगळता अन्य जिल्ह्यात ग्रामसेवकांना चारा छावण्या, पाणीटंचाई आणि रोजची दैनंदिनी पूर्ण करताना ते हैराण होत आहेत, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ना चारा छावणी ना पाणीटंचाई असे असताना येथील ग्रामसेवकांनी फळबाग लागवड योजनेला केलेला असहकार येथील ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र महसूल विभागाने 100% काम करून एक नवा उच्चांकही स्थापन केला आहे. दरम्यान ज्या ग्रामसेवकांनी कामात टंगळमंगळ केली अशांवर शासनातर्फे कारवाई केली जावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.